खरं तर ही परिस्थिती जी आहे ती अतिशय बिकट आहे कोविडमुळं आणि निबंध लिहिण्याचा विषय सत्यात उतरेल हे कोणाच्या स्वप्नामध्ये पण नव्हतं आणि ध्यानीमनी पण नव्हतं परंतु आज परीक्षा आम्ही घेत नाही आहोत कॉलेजेस सगळी बंद आहेत या सगळ्यावर सांगताना मला या खात्याचा मंत्री म्हणून एवढंच सांगितलं पाहिजे की शेवटी प्राध्यापक आणि विद्यार्थी ह्याच्यामध्ये संवाद घडला पाहिजे वर्ग परत सुरू झाले पाहिजेत कॉलेजेस परत सुरू झाली पाहिजेत परंतु ज्या पद्धतीनं पॅन्डेमिक आहे आणि त्याच्यानंतर जे काही निर्णय देशपातीवर म्हणण्यापेक्षा जगाच्या पातीवर झाले त्याचाच भाग म्हणून लॉकडाऊनमुळे ह्या सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम आम्ही प्रगत केलेली आहे पण असं असलं तरी मला असं वाटतं की आ, ही सिच्युएशन तात्पुरती आहे कारण ऑनलाईन एक्झाम घेणं ऑनलाईन शिकवणं ऑनलाईन प्रॅक्टिकल घेणं किंवा ऑनलाईन वायवा घेणं हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे ज्यावेळी विद्यापीठाला असं वाटेल डिझास्टरला असं वाटेल डिझास्टर मॅनेजमेंटला की बाबा आता आपल्याकडचं कोविडचं प्रमाण हे कमी झालेलं आहे मुलं आता कॉलेजमध्ये जाऊ शकतात कॉलेजमध्ये जाऊन संवाद साधू शकतात प्राध्यापक त्यांच्याबरोबर संवाद साधू शकतात त्यावेळी सगळी कॉलेजेस सुरू होणार आहेत पण सध्या परिस्थितीमध्ये आपण सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की लहानपणी शाळा बंद झाल्या तर हा जो निबंध होता तो आता सत्यात उतरलेला आहे पण खूप कन्फ्युजन दिसतं म्हणजे कोणाच्या परीक्षा होणार कोणाच्या नाही होणार केंद्र सरकारशी त्याच्या बाबतीतलं कॉर्डिनेशन युजीसीचं गोष्टी ह्या सगळ्या मॅनेज करताना तारेवरची कसरत करावी लागली अडचणी येत होत्या कसं केंद्र आणि राज्य बॅलन्स करताना राज्यस्तरावर काहीच अडचणी नव्हत्या राज्यस्तरावर महाविकास आघाडीचं सरकार तीन पक्षाचं जरी असलं तरी विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी अतिशय एकमतानं आम्ही निर्णय घेत होतो परंतु काही निर्णय जे अगोदर आम्ही घेतले आणि अंतिम वर्षाच्या सतरापर्यंतच्या सगळ्या परीक्षा आम्ही रद्द केल्या त्याच्यामध्ये एक वातावरण विद्यार्थ्यांमध्ये तयार झालं की आमची काळजी घेणारं कोणतरी आहे पालकांमध्ये वातावरण निर्माण झालं की आमची काळजी कोण घेणारं कोणतरी आहे आणि हे वातावरण आमच्या विरोधकांच्या कदाचित लक्षात आलं असावं आणि म्हणून अंतिम अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी विरोध झाला अंतिम वर्षाच्या परीक्षा शेवटपर्यंत होऊ नयेत यासाठी मी प्रयत्न केलेला होता आणि सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही त्याचं उत्तर दिलेलं होतं पण शेवटी लोकशाही आपण मानतो सुप्रीम कोर्टानं परीक्षा घ्यायचा निर्देश दिले आपण ती ऑनलाईन एक्झाम घेतली एम सी क्यू पद्धतीने घेतली पण दुसऱ्याच वर्षी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला त्यावेळी सगळ्यांनी त्याचं समर्थन केलं पूर्वी जे सांगत होते की कोविडची बॅच आहे कोविडच्या बॅचचं असं होईल कोविडच्या बॅचचं तसं होईल त्या सगळ्या लोकांनी सांगायला सुरुवात केली की केंद्र शासनानं जो घेतलेला निर्णय आहे हा अतिशय विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं उपयुक्त असा निर्णय आहे म्हणजे शेवटी महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाचं राजकारण देखील या प्रसंगानं पुढं आलं आणि मला असं वाटतं की ज्यावेळी केंद्र शासनानं बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी देशात पहिले उद्धव ठाकरे साहेब अशी व्यक्ती असेल की त्यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं आणि त्यांना धन्यवाद दिले मला असं वाटतं की राजकीय खेळाडू ही अशी असली पाहिजे विरोधासाठी विरोध करायचा त्याचा कुठेतरी विद्यार्थ्यांचा बळी द्यायचा पालकांचा बळी द्यायचा आणि परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतलेला होता हा कुठेही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून अलिप्त ठेवणं किंवा त्यांच्या अभ्यास कर, क्रमावर कुठेतरी परिणाम करणं त्यांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम करणं असा कुठचाही उद्देश नव्हता पक्ष परीक्षा रद्द करताना घेतलेला निर्णय पण आधी त्यांना त्याच्यात चुकीचं वाटतं विरोधकांना आणि आता त्याचं स्वागत केलं जातं केंद्रस्तरीवरती तो निर्णय घेतला काय वाटतं विरोधकांच्या या धोरणाविषयी काय सांगाल तुमच्यावरती आरोप करतात महाविकास आघाडीत समन्वय नाही हा समन्वय आहे का केंद्राचा आणि याचा हाच तर कळीचा मुद्दा आहे भाजप हा विरोध पक्ष भाजपचं सरकार केंद्रामध्ये आहे मोदी साहेबांनी एखादा निर्णय घेतला तर त्याचा गाजावाजा होतो त्याचा उदो होतो होतो पण त्याचा तोच निर्णय त्याच्या अगोदर जर आम्ही महाराष्ट्र शासनानं घेतलेला असेल किंवा उद्धव साहेबांनी किंवा अजितदादांनी घेतलेला असेल तर तो त्यांना मान्य नसतो आणि ह्याच्यातनंच विरोधकांची भूमिका स्पष्ट होते मी त्यावेळी देखील सांगत होतो की आपण राजकारण करूया राजकारणासाठीच आपण इथं आलेलो आहोत आम्ही काय चुकलो आहे तुम्ही काय चुकलो आहे हे सांगण्याचं निवडणुका हे चांगलं माध्यम आहे पण विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांना टार्गेट धरून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधक जे चापवडत होते त्याच्यामध्ये त्यांचंच नुकसान झालं आणि मला असं वाटतं की आत्ता महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना देखील कळलेलं आहे की हे सगळं विरोधासाठी केलेलं आणि सत्ता मिळवण्यासाठी केलेलं कारस्थान होतं याच्या पलीकडे काही नाही पण तुमचं तुम्ही म्हणता आम्ही राजकारण करण्यासाठी आलो आहे ते त्यांच्या सोयीनुसार निर्णय घेत असं तुम्हाला वाटतंय पण भरडला विद्यार्थ्या जातो आहे कारण विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की बाबा काय करायचं एका बाजूनी म्हटलं होतं की कोविड बॅच म्हणून हिणवलं जाईल दुसऱ्या बाजूला परीक्षा द्यायच्या का दिल्याचा अभ्यास करायचा का निकाल लागणार विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये भरडला जातो असं नाही म्हणत तुम्ही राजकारण करायला आलेला तिकडे हे मान्य पण विद्यार्थ्यांचं काय मी सुरुवातीपासून माझ्या सगळ्या सहकार्यांना हेच सांगत होतो की विद्यार्थ्यांना आपण भरूया नको माझ्या अनेक तुम्ही बाईट काढून जरी बघितले तरी त्याच्यामध्ये हेच होतं ते विद्यार्थ्यांमध्ये असं फीड करत होते की आम्ही कोविड बॅच म्हणून दर्जा देणार पण कोणाकडनं फिडिंग होत विरोधकांकडनं मी अशा अनेक मुलाखती मी आपल्याला दाखवेन की कोविड बॅच म्हणून येणार आहे त्याच्यावर रिमार्क येणार आहे त्यांना प्रमोट म्हणून त्याच्यावर दे येणार आहे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की जे सर्टिफिकेट कोविडच्या आधी विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे तसंच सर्टिफिकेट कोविडच्या परीक्षेनंतर त्यांना मिळेल आणि आज तसंच सर्टिफिकेट मिळतंय परंतु काही ठिकाणी एका विद्यापीठानं त्याच्या पुढं जाऊन तो रिमार्क मांडण्याचा प्रयत्न केला आम्ही चोवीस तासामध्ये बदलला आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आम्ही निर्णय घेतले आणि ज्यावेळी आम्हाला परीक्षा घ्यायला सांगितली त्यावेळी देखील आम्ही एम सी क्यू पद्धतीनं घेतली कारण विद्यार्थ्यांच्या मनावर शरीरावर फार मोठं दडपण होतं आणि कोविडच्या ह्या सगळ्या प्रादुर्भावात मधनं त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर त्यांना कुठंतरी वेगळ्या पद्धतीने एक्झाम तुम्ही तुम्हीसुद्धा ऑनलाईन परीक्षेच्या थोडंसं तुम्ही त्याच्या बाजूने नव्हता यंत्रणा कशी असेल कशा परीक्षा घेतल्या तुमची तुमचीसुद्धा मानसिकता मी आजही सांगतो वर्षभरानं की मी परीक्षेच्या परीक्षा घ्यायच्या विरोधामध्येच होतो कोविडमध्ये विद्यार्थ्यांना येऊ नये तुमच्या सेंटरवर आणि परीक्षा देऊ नये या मताचा मी होतो गु काही तर एपेक्स बॉडीनी असं सांगितलं होतं की पेपर घरी पाठवा पेपर तीन दिवस घरी द्या तो लिहायला लावा आणि मग तो जमा करा ह्या पण निर्णय काही राज्यांमध्ये झाले मला त्याच्यावर काही बोलायचं नाही पण माझी भूमिका ही विद्यार्थ्यांच्या बाबतीतल्या सुरक्षतेची होती बाकी माझा काही मुद्दा नव्हता पण त्याच्यानंतर आज जर आपण बघितलं की मागच्या वर्षी ज्या एक्झाम झाल्या त्या कुठंतरी पाठीपुढे ऑनलाईन झाल्या असतील पण आम्ही ती सिस्टीम एवढ्या चांगल्या पद्धतीनं ॲडॉप्ट केलेली आहे की जी लोकं सांगत होती की गडचिरोली आणि चंद्रपूरला एक्झाम मुळे होऊ शकणार नाही सगळ्यात चांगली ह्या वर्षीची एक्झाम आणि रिझल्ट हे गोंडवाना विद्यापीठाचे झाले हे आमचं यश आहे आता दहावी बारावीचे निकाल येतील त्याच्यानंतर ॲडमिशनची प्रोसेस आपली कशी असणार आहे तेरावी किंवा पुढचे जे टेक्निकलचे विषय असतील त्याच्यासाठी काय तुमची यंत्रणा तयार आहे त्याच्यासाठी गेली माझ्याकडनं तीन पद्धतीच्या दहावीच्या रिझल्टनंतर आणि बारावीच्या रिझल्टनंतर प्रवेशाच्या प्रक्रिया होतात एक म्हणजे दहावीनंतर डिप्लोमा बारावीनंतर डिप्लोमा बारावीनंतर नॉन प्रोफेशनल कोर्सेस आणि बारावीनंतर प्रोफेशनल कोर्सेस एक तर क्लिअर करून टाकलं की बारावीचा रिझल्ट झाल्यानंतर प्रोफेशनल कोर्सेसची आम्हाला ई टी घ्यावीच लागेल आणि ती आम्ही ऑगस्ट किंवा जुलैच्या कशा पद्धती घ्यायच्या ई टी ऑनलाईन पण ऑनलाईन जरी असली तरी सेंटरवर जाऊन द्यावी लागेल आणि ती एक दिवसाचीच परीक्षा आहे जास्तीत जास्त सेंटर आम्ही वाढवतोय मागच्या वर्षी एकशे सत्त्याण्णव होती आता आम्ही सव्वा तीनशेपर्यंत गेलेलो आहेत कमीत क कमीत कमी विद्यार्थी तिथे येतील आणि ती एक्झाम देतील मुद्दा राहिला दहावीनंतर पॉलिटेक्निकच्या प्रवेशाचा तो पण निर्णय आम्ही घेऊन टाकलेला आहे की दहावीच्या मार्कशीटवर मार्कलिस्टवर जे काय मार्क्स असतील त्याच्याच पद्धतीनं आपण ॲडमिशन पॉलिटेक्निकला द्यायच्या आता उरला मधला भाग बी ए बी कॉम बी एस सी जे पारंपरिक आपले विषय आहेत ते त्यांचे त्याच्यामध्ये दोन प्रवाह आहेत की बारावीच्या रिझल्टनंतर सीई टी घ्यावी किंवा बारावीच्या मार्क्सवर द्यावं आता इथं आमच्यामध्ये कन्फ्युजन काय आता अजून बारावीचं मार्कलिस्ट कसं होणार आहे हेच आम्हाला माहिती नाही बारावीचा रिझल्ट कसा लागणार आहे परीक्षा रद्द झाली पण रिझल्ट जो जो ज्या दिवशीपर्यंत रिझल्ट आमच्या दहावीची असेसमेंट ही नववीच्या मार्कांवरनं केली जाते बारावीची तशीच झाली तर अडचणीच होईल पुढे तुम्ही नाही ज्या पद्धतीनं पॅटर्न असेल त्या रिझल्टचा त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेऊ त्याच्यासाठी काही प्राचार्यांशी देखील मी चर्चा केलेली आहे जे सिनियर प्राचार्य आहेत तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे पण एक मात्र क्लिअर आहे की पॉलिटेक्निकची ॲडमिशन असू दे इंजिनिअरिंगची ॲडमिशन असू दे किंवा यूजीची ॲडमिशन असू दे एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही ही खबरदारी आम्ही नक्की घेतलेली आहे म्हणजे या सगळ्यामध्ये विद्यापीठाचे प्रमुख म्हणून राष्ट राज्यपाल असतात मधल्या काळामध्ये राज्यपाल आणि तुमच्यामध्ये सुद्धा कोणीतरी एक विसंवाद दिसून आला अगदी म्हणजे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यापर्यंत हा विषय गेला होता जमतं का आता तुमच्या राज्यपालांसोबत गेलायत का भेटायला त्यांना यातनं मला एकच वाटतं की राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांना जे पत्र माझ्याबद्दल लिहिलं ह्याच्या याचा अर्थ मी काहीतरी काम करतोय त्यांच्या राज्यपाल महोदयांच्या म्हणण्यानुसार ते चुकीचं असेल तुम्ही निर्णय घेतलेत तर ते चुकीचे चुकीचे असं असं असेल म्हणजे मी काहीतरी निर्णय घेतले म्हणजे मी निर्णयक्षम मंत्री आहे हे सर्टिफिकेट मला राज्यपाल महोदयांनीच दिलं राज्यपाल महोदयांचं आणि माझं कुठचंही तात्विक वाद देखील नाहीत आणि शेवटी घटनेनं माझ्यापेक्षा कितीतरी मोठं राज्यपालांचं पद आहे गेल्याच दोन महिन्यामध्ये किमान सहा कार्यक्रमांना आम्ही एकत्र होतो पदवीदान समारंभाला अनेक वेळा तिथं देखील त्यांनी माझं कौतुक केलेलं आहे तर मला असं वाटतं की शेवटी ती सिनियर व्यक्ती आहे अनेक वर्ष ते राजकारणामध्ये आहेत मला माहीत नाही त्यावेळी त्यांचा गैरसमज का झाला पण आज माझे आणि त्यांचे संबंध अतिशय स्नेहाचे आहेत मी आजही त्यांच्याकडे जातो त्यांचं मार्गदर्शन घेतो कुलपती म्हणून मला त्यांना भेटावं लागतं त्याच्यामुळे असं कुठेही विसंवाद आहे किंवा आम्ही एकामेकाला असं कुठंतरी पाण्यात बघतोय असं काही नाही या स्नेह निर्माण होण्याचा संबंध उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस भेटीशी आहे का आणि चर्चा झाली होती त्या भेटीविषयी भरपूर देवेंद्रजींची आणि तुमची भेट झालेली तिकडे कुठेतरी देवेंद्रजींनी पॅचअप करून दिलं देवेंद्रजींचे आणि माझे संबंध हे परवाचे नाहीत देवेंद्रजी ज्या ज्या तुम्ही ते विरोधी पक्ष नेते आहेत तुम्ही एका खात्याचे मंत्री आहात शिवसेना भाजपामध्ये वितुष्ट आहे वाद मनभेद मतभेद दोन्ही आहेत असं असताना तुम्ही देवेंद्रजींना भेटलात त्याच्यानंतर राज्यपालांशी तुमचे काही ना काहीतरी विसंवाद होता अशावेळी भेटत कुठली ही भेट कारणीभूत आहे सगळं काही नीट व्हायला माझी आणि देवेंद्रजींची जी भेट झाली ती कुठेही राजकीय झाली नाही मी अनेक वेळा सांगितलं की महाराष्ट्र राज्याची राजकीय संस्कृती आहे या राज्याला यशवंतराव चव्हाणसाहेबांचा वारसा आहे आदरणीय बाळासाहेबांचा वारसा आहे आणि त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचे संस्कार राजकीय संस्कार ह्या महाराष्ट्राला दिलेले आहेत मी सुरुवातीला रेस्ट हाऊसला होतो आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री जे मला सिनियर आहेत ते जर रेस्ट हाऊसला येणार असतील तर हा राजकीय एथिक्सचा भाग आहे की मी त्यांना भेटलो ना मी आणि जाहीर भेटलो रेस्ट हाऊसमध्ये भेटलो आहे बी जे पीच्या भी कार्यकर्त्यांच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या समोर भेटलो आहे मी लपून छपून नाही भेटलो आणि मला जर गोपनीय भेट घ्यायची असती तर मी नागपूरला गेलो असतो दिल्लीला गेलो असतो चेन्नईला गेलो असतो हैदराबादला गेलो असतो राज्यपालांशी चांगले संबंध ती जबाबदारी राज्यपालांच्या संबंधाचा गैरसमज दूर करण्याचा त्या भेटीचा काही संबंध नाही मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये आलेला आहात माजी मुख्यमंत्री म्हणून तुमचं स्वागत आहे त्यांनी देखील माझ्या काही निर्णयाचं स्वागत केलं त्याच्यामुळे एवढीच चर्चा आणि ती चार चौकात झाली अशी छुप्या पद्धतीनं कुठं झाली नाही कोकणाविषयी काय सांगाल मी तुम्ही रत्नागिरी जिल्हा यापूर्वी सांभाळलेला आहे किंवा आता सिंधुदुर्गाची जबाबदारी तुमच्याकडे काय महत्त्वाकांक्षी गोष्टी ह्या जिल्ह्यात होणार आहेत रस्त्याची कामं ही कायम होत असतात रस्ते पाणी ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात यावर्षी दोन ज्या घटना आमच्याकडे घडल्या एक म्हणजे निसर्गवादळ आणि वादळ ह्यानं कोकणाचं फार नुकसान झालं पण ह्या नुकसानामध्ये देखील उद्धव ठाकरे साहेब कोकणाच्या मागं अर्थमंत्र्यासकट उभे राहिले हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे म्हणजे एन डी आर एफ आणि एस डी आर एफचे नॉर्म्स हे बदलून आम्हाला जिथं मदत कोकणाला दिली गेली म्हणजे काल परवाचंच उदाहरण जर द्यायचं झालं तर आम्हाला बहात्तर कोटी रुपये मिळणार होते केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे पण ते ओवरोल करून दोनशे बावन्न कोटी रुपये कोकणाला या वादळामध्ये मिळाले मागच्या वेळी तीनशे साठ कोटी रुपये मिळाले अशा परिस्थितीतनं कोविडच्या वातावरणात आम्ही सगळी वाटचाल करतो आहे तरीसुद्धा मला असं वाटतं की सिंधुदुर्गवासियांचं स्वप्न होतं मेडिकल कॉलेजचं तीस वर्ष सगळे सांगत होते अनेक प्रायव्हेट कॉलेजेस झाले असतील पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं नव्हतं उद्धव ठाकरे साहेबांनी आढावा बैठक घेतली फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर नंतर कोविड आलं आणि कोविडच्या कालावधीमध्ये देखील अजितदादांच्या सहकार्यानं म्हणजेच अर्थमंत्र्यांच्या सहकार्यानं अमित देशमुख यांच्या सहकार्यानं आणि राजेश टोपेंच्या सहकार्यानं नऊशे शहाण्णव कोटी रुपये माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजसाठी मंजूर झाली वर्षीपासून मेडिकल कॉलेज सुरू होईल श्रीपाद नाईक साहेबांचे देखील मला धन्यवाद मानले पाहिजे श्रीपाद नाईक साहेब त्यांचा जो आयुर्वेदिक प्रकल्प जो आहे शंभर कोटीचा ते कुठेही देऊ शकले असते पण महाराष्ट्रामध्ये चढावड होती तो कुठं न्यायचा प्रकल्प पण तो आम्ही आढाळीला आणला सिंधुदुर्गामध्ये त्याच्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मला असं वाटतं की बाकीच्या जिल्ह्यांच्या स्तरावर असावेत म्हणजे पुण्यासारखं असावं मुंबईसारखं असावं या पद्धतीनं मी कामकाज करतो आहे रत्नागिरीचं जर बघितलं तर कोकणात इंजिनीअरिंग कॉलेज नव्हतं यावर्षीपासून रत्नागिरीला शासकीय इंजिनीअरिंग कॉलेज सुरू होतं आहे आय सी टी सारखी एक संस्था आपण रत्नागिरीमध्ये नेतो आहे शासकीय विधी महाविद्यालय आपण नेतो आहे बाटूसारखी संस्था आपण तिथे नेतो आहे तेव्हा मला असं वाटतं की जे जे काय माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून कोकणामध्ये करता येईल मला असं वाटतं की या दोन जिल्ह्यामध्ये श शैक्षणिक हब निर्माण झाला पाहिजे एज्युकेशनल हब निर्माण झाला पाहिजे म्हणून माझे प्रयत्न आहेत आणि एक सगळ्यात महत्त्वाची मी गोष्ट सांगतो की आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतो भाषणात देखील सांगतो मला असं वाटतं की त्यांचं स्मारक पुतळ्याच्या रूपाने अनेक ठिकाणी आहे किल्ल्याच्या रूपाने अनेक ठिकाणी आहे परंतु विद्वत्तेच्या दृष्टीनं देखील छत्रपती शिवरायांवर अभ्यास झाला पाहिजे म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचं ग्रंथालय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं रिसर्च सेंटर देशात पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये होतंय यशवंतराव मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन याच्या कोलॅबरेशनमध्ये ते होतंय अनेक विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांवर जर अभ्यास करायचा था। असेल तर त्यांना रत्नागिरीमध्ये यावं लागेल याच्यामधनं रत्नागिरीची म्हणजे काय म्हणतात त्याला चलन असेल त्या चलनामध्ये फरक पडेल लोकं येतील टुरिझम वाढेल स्थानिकांना व्यवसाय मिळेल अशा दृष्टीनं कोकणात आम्ही पावलं टाकतो आहे पण कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्गामध्ये राणे पिता पुत्रांची मदत मिळते का तुम्हाला सहकार्य कारण प्रत्येक शिवसेनेच्या विरोधात गोष्टींवरती ते आरोप करत आहेत ज्यांनी शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं त्यांचा सत्कार नितेश राणे निलेश राणे करत कोकणात मदत होते का तुम्हाला राणेंची मला असं वाटतं की या सगळ्या सवयी मतदारांना पहिल्यापासून आहेत शिवसेनेला कोण विरोध करत आहे किती निवडणुका झाल्या किती निवडणुकामध्ये कोण जिंकलं कोणाचा पराभव झाला कोकणवासीय देखील त्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात स्वतः मुख्यमंत्री महोदय तर करतातच परंतु आम्ही देखील दुर्लक्ष करतो मला असं वाटतं की टीका केल्यानंतर टीका करून उत्तर देण्यापेक्षा कामानं जर उत्तर दिलं आज सिंधुदुर्गवासियांना कळलं ना, ना। पंचवीस वर्षामध्ये मेडिकल कॉलेज होऊ शकलं नाही तीस वर्षामध्ये मेडिकल कॉलेज होऊ शकलं नाही ते आपण केलं अंगणेवाडीची जत्रा आम्ही सगळे अगदी मोठमोठ्यानं सांगतो की अंगणेवाडीची जत्रा एवढी मोठी असते पण आंगणेवाडीच्या जत्रेला त्या गावाला पाणी होतं का तिथं डॅम होता का तो बावीस कोटीचा डॅम मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केला आजपर्यंत पर्यटन जिल्हा म्हणजे मा मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की पर्यटन जिल्हा म्हणजे तुम्ही जर रत्नागिरी शहरामध्ये आला आणि रत्नागिरी शहराच्या गेस्ट हाऊसमध्ये गेला तुम्हाला एक वेगळं फील येणार की रत्नागिरीचं एक महाराष्ट्रातलं दोन तीन नंबरचं आमचं ते फाईव्ह स्टार विश्रामगृह आहे हे सिंधुदुर्गामध्ये होतं का तर नाही आमचा पर्यटन जिल्हा आम्ही जाहीर केला सगळेजण सांगतात पण पहिल्यांदा चोवीस कोटी रुपये प्रत्येक तालुक्यातल्या विश्रामगृहासाठी महाराष्ट्र शासनानं मंजूर केले का तर तो पर्यटन जिल्हा आहे पर्यटन जिल्हा केलेला असताना विश्रामधामामध्ये पर्यटन कशा पद्धतीनं सिंधुदुर्गातलं आहे ही दाखवणारी देखील यंत्रणा असली पाहिजे अशी सेंटर आम्ही त्या विश्रामधामामध्ये सुरू करतो आहे ही संकल्पना पंचवीस वर्षामध्ये का आली नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की टीकेसाठी टीका सगळेच करतात परंतु मला हे देखील प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे जे उद्धव ठाकरे साहेबांचं सा राजकीय मेरिट आहे ज्यावेळी खासदार नारायण राणेंनी उद्धव ठाकरे साहेबांना फोन केला त्यांच्या मेडिकल कॉलेजच्या मंजुरीसाठी एका मिनिटाची उसंत न घालवता कोणाचे राजकीय नुकसान कोणाचे आर्थिक नुकसान होणे म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी त्या फाईलवर सही केली मला असं वाटतं की ही राजकीय परंपरा आहे नारायण राणे जर का केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होणार असेल तुमच्या कोकणचा माणूस केंद्रीय मंत्री होणार असेल तर आवडेल तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत माझ्या शुभेच्छाच आहेत त्यांना पण जे काय अजून सांगितलं जातं की त्यांना जर मंत्री केल्यानंतर शिवसेनेचं असं होईल शिवसेनेचं तसं होईल मला वाटतं की शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर फार स्ट्राँग संघटना आहे ज्याचं कौतुक हे जागतिक पातळीवर देखील होतं देशाच्या पातळीवर देखील होतं आणि देशाच्या पातीवर हे सांगितलं जातं की सगळ्यात कडवट कार्यकर्ते जर कुठच्या संघटनेमध्ये असतील तर ते शिवसेनेमध्ये आहेत कोणी काही टीका करू दे त्याच्यामुळे कोण मंत्री झाल्यामुळं त्याचा फटका शिवसेनेला बसणार आहे अशा ज्या काही बातम्या येतात किंवा चर्चा होते त्याच्यात काही तथ्य नाही आणि एखाद्याला मग तो विरोधक का असे ना एखादं पद मिळत असेल त्याला श शुभेच्छा द्यायला काही पैसे पडत नाहीत आपण पुन्हा आपल्या तुमच्या विभागाच्या हो विषयावरती येऊया एक नियम एक कायदा तुमच्याकडनं विद्यापीठाच्या कायद्यामध्ये बदल करण्याचा जो विचार सुरू आहे त्याच्याविषयी काय सांगाल नक्की काय विचार आहे त्याच्यामध्ये नाही विद्यापीठाच्या कायद्यामध्ये बदल आपण करत नाही आहोत विद्यापीठाचा कायदा दोन हजार सोळाला जो परत एकदा बनवण्यात आला त्याच्यामध्ये काही त्रुटी जर असतील किंवा विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठरवून काही निर्णय घ्यायचे असतील आता काय असतं की एखादे कायदे असे पण असू शकतात की तिथं फक्त शिवसेनेचे पदाधिकारी बसवण्यासाठीच तो कायदा झाला आहे तर तो विद्यापीठाचा कायदा किंवा तो अन्य कुठचा कायदा आपण म्हणू शकत नाही तो पक्षाचा कायदा झाला अशा काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत का त्या बघाव्या लागतील आणि म्हणून त्याच्यासाठी सुखदेव थोरात नावाचे यू जी सीचे माझे जे चेअरमन होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आम्ही फॉर्म केलेली आहे येत्या सात आठ दिवसामध्ये त्याचा अहवाल येईल आणि ज्या काही त्रुटी असतील जे काही चांगलं त्याच्यामध्ये करायचं असेल त्याच्या बाबतीत महाराष्ट्र शासन पुढे जाईल दे ह्या सगळ्याच्या वेळी तुम्ही काही विभागासंदर्भात काही चांगले निर्णय घेतलेत म्हणजे आपण तुम्ही मगाशी गप्पा मारताना म्हणाल की बिनभांडवली निर्णय त्याच्याविषयी काय सांगेल की ज्याच्या ज्याला फार पैशाची गरज नाही पण ते निर्णय तुम्ही घेतलेत विद्यापीठांमध्ये लागू करायला तुम्ही कॉलेजेसमध्ये सांगताय सगळ्यात पहिला निर्णय आम्ही घेतला की माझ्या अखतारीमध्ये चाळीस बेचाळीस लाख विद्यार्थी येतात mm. ते रोज सकाळी असेल किंवा दुपारी असेल कॉलेजमध्ये जातात तर माझं मत असं आहे की, की देशभक्ती ही काय सांगून करायची एक बाब नाही पण आपण कॉलेजमध्ये गेल्यानंतरच पहिल्यांदाच जर आपण देशासाठी काहीतरी करणार असो हो। तर राष्ट्रगीत का म्हणू नये हा छोटासा विचार होता आणि तो आपण अंमलात आणला आणि त्याला फार मोठं यश आम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळालं दुसरा एक विषय मराठी भाषा सगळेच जण मराठी भाषा मातृभाषा ह्याच्यावर आम्ही बोलतो पण मराठी भाषा दिन जो आहे ज्या दिवशी कुसुमाग्रशांची जयंती आहे तो आपण का साजरा करायचा नाही तो आम्ही एक कुठचाही फायनान्स डिपार्टमेंट मी त्याला पैसेच लागले नाहीत आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो देशात पहिल्यांदा झाला तो म्हणजे देशाच्या पातळीवर कुठच्याही राज्यामध्ये तुम्ही जा छत्रपती शिवाजी महाराजांना एक वेगळं स्थान आहे अनेक लोकांनी त्यांच्या फोटोचा वापर करून त्यांचा आदर्श आहे म्हणून सांगून निवडणुकाला देखील लढवल्या शिवसेना एक अशी संघटना आहे की स्थापन झाल्यापासून आजपर्यंत ह्या पुढे आपलं जर दैवत कोण मानत असेल तर ते छत्रपती शिवराय आणि त्याच्यानंतर बाळासाहेब पण मी शिवसेनेचा मंत्री असताना मी काहीतरी केलं पाहिजे आणि तो विद्यार्थ्यांसमोर आदर्श राहिला पाहिजे म्हणून सहा जून जो राज्याभिषेक दिन आहे तो आम्ही शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करायला यावर्षीपासून सुरुवात केली आणि त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद आम्हाला मिळाला अभूतपूर्व असा हा तर कोविड असताना आम्ही साजरा केलेला शिवस्वराज्य दिन आहे पण पुढच्या वर्षी ज्यावेळी कोविड नसेल तरी शिवज्योत नावाची एक जी संकल्पना आहे ती घेऊन आम्ही महाराष्ट्रासमोर जातो आहे तुम्हाला त्या दिवशी पूर्ण महाराष्ट्र शिवरायांच्या भगव्यानं भगवा झालेला दिसेल म्हणजे पण कर्मचाऱ्यांच्या भरतीचा एक विषय नुकताच आपण निर्णय घेतलात कशा पद्धतीने भरती प्रक्रिया होणार आहे कशा पद्धतीने त्या नेमणुका केल्या जाणार आहेत काय प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये देखील एक महत्त्वाची बाब अशी आहे की जो आरोप केला जातो की प्राध्यापक भरती ही चालूच केली नाही हे दादांत खोटं आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मला मुख्यमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना का धन्यवाद दिले पाहिजेत की छोटा संवर्ग नावाची एक पद्धत असते जो चोवीस तासात रद्द करण्यात आला होता मी छोटा छोटा संवर्ग जाहीर केला आणि रद्द केला चोवीस तासात तो आम्ही जाहीर केला त्याच्यानंतर भरतीची प्रक्रिया सुरू केली हायपॉवर कमिटीनं भरतीची प्रक्रिया असली ती सुरू केली आणि त्याच्यानंतर कोविडमुळे थांबली ती आता तीन हजार चौऱ्याहत्तर पदांची भरती या आठवड्यामध्ये आम्ही सुरू करणार आहोत त्याच्याबरोबर प्राध्यापकांची विद्यापीठातली जी भरती आहे सहाशे एकोणतीस लोकांची ती देखील आम्ही चालू करणार आहोत आणि ग्रंथपालांची जी एकशे एकवीस पदं भरायचे ती देखील आम्ही सुरू करणार आहोत नेटसेट आणि पी एच डीच्या त्यांच्या संघर्ष समितींनीसुद्धा आंदोलन केलं त्यांच्या मागण्यांविषयी तुम्ही सकारात्मक आहात की काय नक्की करणार नाही हीच त्यांची मागणी होती आणि त्यांची दुसरी एक प्रमुख मागणी होती की तासिका तत्वावर शिकवणारे जे प्राध्यापक आहेत त्यांचा जो तास आहे तो साठ मिनिटाचा धरला जातो आता हा खरोखरच अन्याय आहे ते शिकवतात अठ्ठेचाळीस मिनटं आम्ही देतो तासाचे पैसे तासाचे पैसे जाहीर करायचे आणि ते अठ्ठेचाळीस मिनटाला मॅच करायचे आणि मग त्यांना पैसे द्यायचे तो तो नियम आम्ही बाहेर बाजूला केला की अठ्ठेचाळीस मिनटाचाच तास राहील त्यांचे जे पैसे होते जीचे आणि पी जीचे ते आम्ही पंचवीस टक्क्यानं वाढवण्याचा निर्णय घेतला आणि ती सिस्टीम जी आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करण्यासाठी आम्ही एक कमिटी नेमली त्यांच्या त्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत त्याच्यामुळे ते देखील समाधानी आहेत माझ्याच उपस्थितीमध्ये त्यांचं काल उपोषण मी सोडवलेलं आहे Uh, उदिजी महाविकास आघाडीत सध्या प्रत्येकजण म्हणजे काँग्रेसचं प्रचंड आक्रमक झाली आहे वेगळं लढाईचं त्यांची च नाना पटोले म्हणत आहे ठाम आहे समन्वय नाही आहे हे स्पष्ट दिसतं आहे मंत्रिमंडळात कसा समन्वय असतो कारण तीन पक्षांचं तीन चाकी हे सरकार आहे तुम्ही मंत्रिमंडळात काम करता प्रमुख पडीतले मंत्री आहात तुम्ही समन्वयाचा अभाव जाणवतो कुठे पक्ष वाढवणं आणि सरकार चालवणं हे दोन भाग आहेत सरकारमध्ये आम्ही अतिशय समन्वयानं धरूनच सरकार आहे पक्ष एकत्र आलेत म्हणून सरकार आहे याच्यामध्ये कुठेतरी विसंवाद असला तर सरकार, सरकार कदाचित धोका निर्माण होऊ शकतो होऊ शकेल मग पक्षातला विसंवाद पण काही परिणाम करतोय का नाही पक्षाचा अजेंडा हा वेगळा आहे तिन्ही पक्षाचा समान कार्यक्रमाच्या अंतर्गत का हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत बैठका होत नाही होतात ना नावा स्वतः म्हणाले की त्याच्यामध्ये बैठका होत परवा मला मला माहिती आहे तीन चार दिवसापूर्वी महामंडळाच्या बाबतीमध्ये बैठक झाली त्याच्या आठ दिवसापूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये बैठक झाली त्याच्या त्याच्यापूर्वी ओबीसीच्या संदर्भामध्ये बैठक झाली त्याच्यामुळं शरद पवार साहेबांनी काल जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे आणि ते स्वतः शरद पवार साहेब ह्या महाविकास आघाडीचे मार्गदर्शक असल्यामुळं त्यांचं वक्तव्य जे आहे तेच बरोबर आहे त्यांनी सांगितलं की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आता मी उद्या औरंगाबादला चाललोय उद्या मी जालनाला चाल चाललोय माझा पक्ष वाढवायला चाललोय परवा मी पूर्व विदर्भामध्ये होतो माझा पक्ष वाढवायला आम्ही एकटे लढू किंवा आम्ही स्वबळावरती लढणार काँग्रेस आहे म्हणून सत्ता आहे अशा पद्धतीची विधानं सातत्यानं केली मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी संभ्रम निर्माण नाही हो त्याच्यामुळे मला नाही वाटत कारण शेवटी शेवटी याच्यामध्ये अजितदादानी देखील एक चांगलं उत्तर दिलेलं आहे की जोपर्यंत शरद पवार साहेब उद्धव साहेब आणि सोनिया गांधी मॅडम हे एका विचारानं चालत आहेत तोपर्यंत मी जरी उद्या माझ्या मतदारसंघामध्ये स्वबळानं लढणार आहे असं म्हटलं तरी शेवटी नेते निर्णय घेणार आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे स्वबळावर जी लढतो म्हणून सांगते ती त्यांची भूमिका आहे त्यांचा पक्ष वाढण्याची ती भूमिका आहे आणि कार्यकर्त्यांना जोश निर्माण करण्यासाठी केलेली ती भूमिका आहे आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीनं स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला तर शेवटी प्रत्येक पक्ष जो आहे तो, तो निवडणुकीच्या तयारीमध्येच असतो आमचे देखील प्रत्येक गावामध्ये दे शाखाप्रमुख आहेत प्रत्येक वाडी वाडीप्रमुख आहेत आमचे देखील तालुका प्रमुख आहेत आमचे देखील जिल्हाप्रमुख आहेत आमचे देखील संपर्क प्रमुख आहेत आमचे देखील मंत्री आहेत तर मला असं वाटतं की संघटना वाढवणं आणि पक्षा पक्ष वाढवणं आणि सरकार चालवणं सरकार हे अतिशय सगळ्या मंत्र्यांच्या समन्वयानं चालू आहे काँग्रेसमधले बाळासाहेब असतील अशोक चव्हाणसाहेब असतील अजित अजितदादा असतील इकडे वळसे पाटील साहेब असतील भुजबळ साहेब असतील आमच्याकडे स्वतः साहेब असतील साहेब तर सगळ्यांशी अतिशय कौटुंबिक रिलेशननंच बोलतात परंतु समन्वय समितीमध्ये देखील एकनाथ शिंदे साहेब आहेत त्याच्यानंतर देसाई साहेब आहेत हे सगळी ज्येष्ठ लोकं मला असं वाटतं की सगळ्यांना एकत्र घेऊन काम करत आहेत पण कार्यकर्त्यांचे का संभ्रम निर्माण नाही होते का याच्यामध्ये कारण खूप विकास एक तर विरोधक त्याच्यामध्ये सातत्यानं म्हणत आहेत की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी आहे सातत्यानं असे आरोप केले जाईल तुम्ही कितीही म्हणत असला तरी कुठे ना कुठे विसंवाद आहेच विरोधकांचं कामच आहे आमच्यावर टीका करणं आम्हाला विरोध करणं विरोधकांनी जर महाविकास आघाडीवर टीका केली नाही तर त्यांचे कार्यकर्ते म्हणतील हे महाविकास आघाडीला मॅनेज झालेले आहेत त्याच्यामुळे एखादा पक्ष काही वेगळं बोलला तर ते आमची फाटाफूट व्हावी यासाठी विरोधकांनी बोलणं मला असं वाटतं की ते क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यामध्ये मला काही नवीन आहे असं वाटत नाही पण एखादा पक्ष जर स्वबळाची भाषा करत असेल आणि त्याला स्वबळावर लढायचं असेल तर त्यांचे त्यांचे ते निर्णय घेतील म्हणून मग मी सांगितलं की शिवसेनेची यंत्रणा देखील गटप्रमुख वाडीप्रमुख शाखाप्रमुखापासून मंत्र्यांपर्यंत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आहेत त्याच्यामुळं प्रत्येक पक्ष निवडणुकीला सामोरं जायला तयार असतो आणि त्याच्यामध्ये काय फार मोठं कसं पाय अशातला भाग नाही फक्त एखाद्या विरोधकाला जर बाजूला आपल्याला ठेवायचं असेल थे। तर आपण काय केलं पाहिजे हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे म्हणजे तुम्ही शरद पवारांसोबतसुद्धा काम केलेलं जवळनं बघितलं चाणक्य म्हटलं होतं भारताच्या राजकारणातला हा चाणक्य प्रशांत किशोर यांच्या सातत्याने भेटी घेतो चर्चा होते दिल्लीत भरपूर मोठी चर्चा मिटिंग होते काय कुठल्या दिशेने चालणं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की शरद पवार साहेबांच्या आणि प्रशांत किशोरांच्या बैठकीवर मी बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल पवार साहेब हे देशाचे नेते आहेत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन शरद पवार अशा एका राजकीय स्ट्रॅटेजिस्टची गरज लागू शकते असं तुम्हाला वाटतं मी तुम्हाला एक मी शरद पवार साहेबांबरोबर काम केलेलं आहे शरद पवार साहेबांनीच म्हणून मी तुम्हाला विचार मला पहिल्यांदा मंत्री केलेलं होतं प्रशांत किशोरना कशासाठी बोलवलं मला माहीत नाही पण शरद पवार साहेब सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसाचं ऐकून घेतात जसं उद्धव ठाकरे साहेब सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसाला देखील कौतुक करण्यासाठी फोन लावतात त्यांचं ऐकतात mm. तीच भूमिका मी शरद पवार साहेबांची वीस वर्ष म्हणजे माझ्या राजकीय जीवनातली वीस वर्षं बघितलेली आहेत ते प्रशांत किशोर त्यांच्याकडे का गेले आणि शरद पवार साहेब त्यांच्यावर काय बोलले हे मला माहिती नसताना मी बोलणं हे योग्य नाही आणि म्हणून मी सांगितलं की त्यांच्या भेटीवर मी बोलण्या एवढा मोठा नाही काही मुलाखती शेवटी मी तुम्हाला काही रॅपिड प्रश्न विचारणार आहे एक दोन तीन त्याशी तुम्हाला उत्तर द्यायची पहिला प्रश्न आहे शरद पवार की उद्धव ठाकरे एकच उत्तर द्यायचे की दोन्ही एकच द्यायचे उद्धव ठाकरे गृहनिर्माण की उच्च आणि तंत्रशिक्षण उच्च व तंत्रशिक्षण नाटक की चित्रपट चित्रपट मुंबईचा समुद्रकिनारा नरिमन पॉईंट की कोकणचा कोकण